हे एक रसिक मान्य नाटक म्हणून कसं आहे, एक बेंचमार्क सेट केला, नकळतं सारे घडले नाही. 24 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलो, त्या नाटकाचे 900 प्रयोग झाले आणि अशा नाटकामध्ये आता पुन्हा काम करायचं नव्या संचाबरोबर आणि त्याचा आपण एक भाग आहोत. आनंद तर होतो पण दडपणही असतं, कारण लोकांनी खूप आतून स्वीकारलेलं नाटक आहे. कुठेही चूक होऊ नये, काहीच होऊ नये, प्रत्येकच नाटकाच्या वेळेला प्रेशर असलं तरी एखादं असं नाटक जेव्हा आपण पुन्हा रंगमंचावर आणतो तेव्हा जबाबदारी आणखी कितीतरी पटींनी वाढली असते. मजा येते, प्रोसेस खूप छान आहे आणि आता उत्सुकता आहे. ही 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 जी फायनल स्टेज असते याच्यात खूप उत्सुकता असते की आता हां आता प्रयोग करायचा आहे, कारण आता प्रतिसाद कसा आहे याची उत्सुकता लागली असते. सो त्या टप्प्यात आत्ता आम्ही आहोत आणि वाट बघतोय रसिक प्रेक्षकांसमोर येण्याची. धमाल, खूप खूप मजा येते. अत्यंत दांडगा अनुभव आहे. रंगभूमीवरचा पण त्याचा, सिनेमा क्षेत्रातला सुद्धा. त्या अभ्यासाचा खूप फायदा होतो, त्या अनुभवाचा खूप फायदा होतो. त्याच्या नेहमीच्या व्यक्तिरेखांपेक्षा एक खूप वेगळी व्यक्तिरेखा आनंददा साकारतोय. त्याच्यामुळे तो त्याचा अभ्यास कसा करतोय, तो ती कशी वेगळ्या पद्धतीने साकारतोय, कारण मी त्याला कितीतरी नाटकांमधून बघितलंय आणि आता मला तो वेगळा जाणवतोय बटू मामा करताना. सो मला त्याची प्रोसेस फार इंटरेस्टिंग वाटते. तो स्वतःचा अभ्यास तर करतोच पण इतर पात्रांकडेही त्याचं फार बारकाईने लक्ष असतं की कुठे काय व्हायला नको, कुठे काय आणखी छान होऊ शकतं हे तो सतत आम्हाला सांगत असतो. छान अनुभव आहे, खूप मजा येते. प्रत्येकच भूमिका वेगळी असते. खरं तर आपण एका साच्यातल्या भूमिका कधी करतच नसतो, प्रत्येक भूमिका थोडीफार वेगळी असतेच. ही भूमिका याकरता मला वेगळी वाटते, कारण याच्यात जितकं त्या पात्राचं बोलणं महत्त्वाचं आहे तितकंच ते पात्र ज्या पद्धतीने सगळं ऐकतंय, समजून घेण्याचा प्रयत्न करतंय, ती ती गोष्ट मला या पात्राची फार इंटरेस्टिंग वाटते. कारण आपण सगळे मुळातच आत्ता सध्या या जगात आपण जे काही वावरतोय आपण ऐकणं सोडलंय. वी डोंट लिसन टू अंडरस्टँड, वी लिसन टू रिॲक्ट. आणि मला इथे ते महत्त्वाचं वाटतंय की मीरांनी करताना मला स्वतःला हे जाणवतं की आपलं लिस्निंग वाढलं आहे का, आपण ऐकायला लागलो आहे का. आणि तेच जर या नाटकाला येणारा प्रेक्षकसुद्धा थोडंसं उचलू शकला तर खूप मजा येईल, कारण खूप महत्त्वाची गोष्ट असते ऐकणं आणि समजून घेणं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर काहीतरी बोलणं. सो शेखर ढवळीकरांनी ही सगळी पात्रं लिहिलीच एवढी उत्तम आहेत की ते करताना आम्हाला प्रत्येकालाच खूप मजा येते. आणि खूप इंटरडिपेंडंट पात्र आहेत ही. एक पात्र असं वागलं तरच दुसरं तसं वागू शकेल आणि तरच तिसरं तसं. ही योजना प्रत्येकच संहितेत असते पण याच्यात करताना खूप मजा येते. सो मला मीरांनी या भूमिकेतला तो बॅलन्स खूप आवडतोय. तो जो तोल सांभाळला जातोय भावनांचा, तो जो आलेख आहे प्रत्येक पात्राचा, तो खूपच आकर्षित करणार आहे. बापरे, असंख्य आठवणी येत. असं अविस्मरणीय सच, म्हणजे अशी एक कुठली तरी पिनपॉइंट करून नाही सांगता येणार, अशी नाही सांगता येणार. हे नाटकच संदेश देण्याच्या हेतूने असं खूप उपदेशपर वगैरे अजिबात नाही आहे. मुळात जसं आपल्या आयुष्यात घडतं की आपण कुठल्या तरी अनुभवातून काहीतरी शिकत जातो, तसं हे नाटक बघून जाऊन काहीतरी प्रेक्षक आपल्याबरोबर खूप महत्त्वाचं घेऊन गेलेले असतील याची मला खात्री आहे. काहीतरी संदेश द्यायचा आहे, खूप मोठा बदल घडवून आणायचा आहे, समाज व्यवस्था बदलायची आहे असं अजिबात नाही आहे. खूप घरातलं नाटक आहे, खूप आतलं नाटक आहे, प्रत्येकाच्या मनातलं नाटक आहे. त्याच्यामुळे मला आणि आम्हाला सगळ्यांनाच ही खात्री आहे की प्रेक्षागृहात बसलेली प्रत्येक व्यक्ती त्या नाटकात स्वतःला बघेल कुठे ना कुठे. ही चारही जी पात्रं आहेत त्यांच्यामध्ये ती व्यक्ती स्वतःला बघू शकेल आणि म्हणूनच ते नाटक खूप रिलेटेबल होईल. तो जो एक कनेक्ट असतो नाटकाचा आणि प्रेक्षकांचा तो तिथे साधला जाईल. आणि म्हणून हे खूप मनातलं नाटक तेव्हाही होतं म्हणूनच
ते यशस्वी झालं होतं. आणि आज जेव्हा 24 वर्षांनी आम्ही हे पुन्हा रंगभूमीवर आणतोय, तेव्हा सुद्धा ती खात्री आहे, करताना जाणवत आहे की नाही हे नाटक पोहोचेल. आणि त्याच खात्रीवर रसिक प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतोय.